गळतगाव येथे जीवन पाणी योजनेचा शुभारंभ जलवाहिनी नळ जोडणी व पाणी मीटरचा समावेश गळतगाव शासनाच्या जलजीवन अभियान योजने योजनेअंतर्गत गळदगा तालुका निपाणी येथे रुपये पाच लाखांची पाणी योजना मंजूर झाली आहे या योजनेचा शुभारंभ शनिवारी सकाळी करण्यात आला प्रारंभी गळतका येथील ग्रामपंचायत अध्यक्षा सुरेखा कोणे उपाध्यक्षा पूजा हेगडे यांच्या हस्ते भूमिपूजन केल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य बसवराज पाटील संजय कागे सुरेश कोटे अण्णासाहेब शहामाणे व्यंकू मोरे शांतिनाथ घोटणे अलगोंडा पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढून तर ग्रामपंचायत सदस्य प्रवीण विजयनगरे शंकर खोत शिवानंद पाटील मिथून पाटील बाबासाहेब पाटील बाबासाहेब बाबा हेगडे राहुल वाकपटे संजय खोत व बाळू सदलगे सुरेखा कोणे व पूजा हेगडे यांच्या हस्ते कुदळ मारून जलजीवन पाणी योजनेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय कागे म्हणाले की नागरिकांकडून वीस टक्के व शासनांकडून ऐंशी टक्के निधी असणारी भारत सरकारची जलजीवन योजना वॉर्ड नंबर नऊ व दहामध्ये मंजूर झाले आहे या योजनेतून जलवाहिनी पन्नास घरांपर्यंत मोफत न जोडणी व पाण्याचे मीटर याचा समावेश आहे यानुसार सदरचे काम वॉर्ड नंबर नऊ व दहामध्ये लवकरात लवकर पूर्ण करून या वॉर्डात पाण्याची सोय केली जाणार असल्याची माहिती दिली यावेळी ग्रामपंचायत सदस्य बसवराज पाटील यांनी जलजीवन योजनेअंतर्गत रुपये पाच लाख मंजूर झाले असून यामध्ये नागरिकांकडून वीस टक्के निधीचाही सहभाग असल्याचे सांगितले तेव्हा ग्रामस्थांनी पाईपलाईन पन्नास वैयक्तिक नळ जोडण्या व पाणी मीटर सोयीचा नागरिकांनी सदुपयोग करून घ्यावा असे आवाहन केले यावेळी वॉर्ड नंबर नऊ व दहामधील ग्रामस्थांनी या, दहाम या योजनेबद्दल समाधानाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या या कार्यक्रमास शशिकांत पाटील लक्ष्मण कोटे संतोष हुंसे जॉर्ज मड्डे श्रावण आयहोळे भरत शहामाणे गळतका ग्रामपंचायतीचे सेक्रेटरी आप्पासाहेब मदन्नावर रामचंद्र पड्डाळे कंत्राटदार संजय कुर्णे यांच्यासह गळतका येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते